नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ज्ञानदीप विद्यालयाच्या यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। इयत्ता 9वी विषय राज्यशास्त्र प्रकरण पहिले महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओ मध्ये पहिले महायुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धाचा अभ्यास केला होता। आता या व्हिडिओ मध्ये आपण शीत युद्ध म्हणजे काय, शीत युद्धाचे परिणाम या ठिकाणी पाहणार आहोत। दुसऱ्या महायुद्धात मित्र असणारे अमेरिका व सोव्हिएत युनियन युद्ध संपताच परस्परांचे स्पर्धक बनले। त्यांच्यातील सहकार्याची जागा स्पर्धेने घेतली। या स्पर्धेने जागतिक राजकारणाचा 40-45 वर्षाचा कालखंड व्यापला। या दोन्ही देशांमध्ये उघड युद्ध झाले नाही, परंतु युद्धाचा भडका कधीही उडू शकेल असा तणाव त्यांच्या संबंधामध्ये होता। प्रत्यक्ष युद्ध नाही, पण युद्धाला पूरक अशा तणावपूर्ण परिस्थितीचे वर्णन शीत युद्ध या संज्ञेद्वारे केले जाते। या काळात अमेरिका तर महासत्ता होतीच, पण सोव्हिएत युनियनने अन्न वस्त्रांची निर्मिती करून व आपले लष्कर सामर्थ्य वाढवून महासत्ता बनण्याचा प्रयत्न केला। अमेरिका व सोव्हिएत युनियन या दोन महासत्तांमधील संघर्ष, सत्ता स्पर्धा, शस्त्रस्पर्धा, विचार प्रणालीतील भेद, परस्परांना शह काटशह देण्याची वृत्ती या सर्व बाबींमुळेच शीत युद्ध सुरू झाले होते। या ठिकाणी शीत युद्धाचे परिणाम पाहूया। पहिले परिणाम आहे लष्करी संघटनांची निर्मिती। शीतयुद्ध काळात दोन्ही महासत्तांनी लष्करी संघटना निर्माण केल्या। त्यात सामील होणाऱ्या राष्ट्रांच्या संरक्षणाची जबाबदारी त्या त्या महासत्तांनी घेतलेला नाटो, NATO, नाटो मीन्स नॉर्थ अटलांटिक ट्रेटी ऑर्गनायझेशन, ही अमेरिकेच्या प्रभुत्वाखाली लष्करी संघटना होती। तर वॉर्सो करार ही सोव्हिएत युनियनच्या प्रभुत्वाखाली लष्करी संघटना होती। शीतयुद्धाचा दुसरा परिणाम आहे मुलांनो, जगाचे द्विध्रुवीकरण। शीतयुद्ध काळात जागतिक बहुतेक देश दोन महासत्तांच्या गटात सामील झाले होते। राष्ट्रांची अशी दोन गटात विभागणी होणे म्हणजेच द्विध्रुवीकरण होय। शीतयुद्धाचा आवाका त्यामुळे वाढला, तणावाचे क्षेत्र व्यापक झाले। या ठिकाणी क्युबाचा संघर्ष 1962 ही शीतयुद्ध काळातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटना होती, आणि या संघर्षाविषयी आपण माहिती अधिक मिळवूया। तिसरा परिणाम आहे शस्त्रास्त्र स्पर्धा। महासत्ता एकमेकांना शह काटशह देण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर शस्त्रांची निर्मिती करू लागल्या। अधिकाधिक संहारक अस्त्रे बनवण्याच्या संदर्भात व त्यास लागणारे तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली। परंतु शस्त्रास्त्र स्पर्धेमुळे जागतिक शांतता धोक्यात येईल याची जाणीव दोन्ही महासत्तांना झाल्यामुळे शस्त्रास्त्र नियंत्रणाचे आणि निशस्त्रीकरणाचे प्रयत्नही याच काळात झाले। पुढील परिणाम आहे प्रादेशिक संघटनांची निर्मिती। महासत्तांच्या स्पर्धेत विकसनशील राष्ट्रांनी परस्परांना मदत करण्यासाठी आपापल्या प्रादेशिक पातळ्यांवर संघटना निर्माण केल्या। त्यांना आर्थिक विकास महत्त्वाचा वाटत होता। युरोपमधील देशांनी युरोपीय आर्थिक संघ निर्माण केला, तर आग्नेय आशियाई देशांनी सिंगापूर, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स इत्यादी देशांनी निर्माण केलेले आहे। आसियान संघटना या ठिकाणी निर्माण केलेली आहे। पुढील परिणाम आहे अलिप्ततावाद। मुलांनो, शीतयुद्ध सुरू झाल्यानंतरच्या काळात एकीकडे जगाचे द्विध्रुवीकरण होत होते, पण त्याचबरोबर काही देशांना महासत्तांच्या स्पर्धेत सामील व्हायचे नव्हते। अशा राष्ट्रांनी महासत्तांच्या स्पर्धेपासून अलिप्त राहण्याचे जे धोरण स्वीकारले त्याला अलिप्ततावाद असे म्हणतात। अलिप्ततावाद ही शीतयुद्ध काळातील एक महत्त्वाची चळवळ होती। ती चळवळ म्हणजेच मुलांनो, दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया व आफ्रिका खंडातील नव्याने स्वतंत्र झालेल्या
देशांनी अलिप्ततेच्या विचाराला पाठिंबा दिला व ती एक महत्त्वपूर्ण चळवळ झाली. भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू, युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष मार्शल टिटो, इजिप्तचे अध्यक्ष गमाल अब्दुल नासिर, इंडोनेशियनचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर अहमद सुकार्नो आणि घानाचे प्रधानमंत्री क्वामे नखुमा यांच्या नेतृत्वाखाली या चळवळीची सुरुवात सन 1961 पासून झाली. या ठिकाणी अलिप्ततावादी चळवळीचे मूल्यमापन केलं गेलं आहे. तर मुलांनो, अलिप्ततावादी चळवळीने वसाहतवाद, साम्राज्यवाद आणि वंशवाद याला विरोध केला आहे. आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यास या चळवळींना प्रोत्साहन दिले होईल. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मार्गदर्शनाखाली भारताने या चळवळीचे नेतृत्व केले. नंतरच्या काळातही या चळवळीला भारताने सक्रिय पाठिंबा दिला आहे. शीतयुद्ध संपुष्टात आले तरीही या चळवळीचे महत्त्व कमी झाले नाही. मानवतावाद, जागतिक शांतता व समानता या शाश्वत मूल्यावर अलिप्ततावादी चळवळ आधारलेली आहे. या चळवळीने अल्पविकसित राष्ट्रांना एकत्र येण्यास प्रेरित केले आहे. आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यास या चळवळीने प्रोत्साहन दिलेले आहे. निशस्त्रीकरण, मानवी हक्काचे संवर्धन याबाबत ही आग्रही भूमिका घेतानाच अलिप्ततावादी चळवळीने गरीब व अविकसित राष्ट्रांच्या समस्या ठामपणे मांडल्या. एका नव्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची NIEO मागणी या चळवळीने केली. थोडक्यात सांगायचं झालेच, शीतयुद्ध संपले असले तरीही अलिप्ततावादी चळवळीचे महत्त्व कमी झाले नाही. या चळवळीने अल्पविकसित राष्ट्रांना एकत्र येण्यास प्रेरित केले. या चळवळीने या ठिकाणी आर्थिक आणि सामाजिक बदलांचे अनेक प्रवाह आंतरराष्ट्रीय राजकारणात आणले. या राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय राजकारणात सन्मानाने उभे राहण्याचा एक नवा विश्वास दिला. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी शीतयुद्धाची अखेर पाहूया. 1945 जागतिक राजकारणात प्रभावी असलेले शीतयुद्ध नंतर संपुष्टात आले. शीतयुद्धाची अखेर ही एक मागील शतकांच्या शेवटी झालेली अत्यंत महत्त्वाची घटना होती. शीतयुद्धाची अखेर होण्यास अनेक बाबी कारणीभूत होत्या. उदाहरणार्थ, सोव्हिएत युनियनने आर्थिक खुलेपणाचे धोरण स्वीकारले, राज्याचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण शिथिल केले. दुसरं आहे, सोव्हिएत युनियनचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव यांनी पेरेस्त्रोइका पुनर्रचना आणि ग्लासनोस्त खुलेपणा ही धोरणे अंमलात आणली आणि या धोरणांमुळे माध्यमावरील नियंत्रण कमी झाले. राजकीय व आर्थिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल झाले, म्हणजेच या क्षेत्रात पुनर्रचना करण्यात आली, त्यामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली. तिसरं आहे, या ठिकाणी पूर्व युरोपमधील सोव्हिएत युनियनच्या प्रभावाखाली देशांनी भांडवलशाही व लोकशाही मार्गाचा स्वीकार केल्यामुळे तेथील राजवटी बदलल्या. चौथा आहे, शीतयुद्धाची अखेर आहे. सोव्हिएत युनियनचे विघटन झाले व त्यातून अनेक नवी स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली. रशिया हा सोव्हिएत युनियनमधला एक सर्वात मोठा देश होता. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर शीतयुद्धानंतरचं जग पाहूया. सोव्हिएत युनियनच्या विघटनाबरोबर शीतयुद्ध संपले. एकेकाळच्या या महासत्तेचे विघटन झाल्याने जागतिक राजकारणात महत्त्वाचे बदल घडून आले. उदाहरणार्थ, जागतिक राजकारणात अमेरिका ही एकमेव महासत्ता उरली. राष्ट्रांमधील व्यापार व आर्थिक संबंध वाढण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले. भांडवल, श्रम, बाजारपेठ, माहिती यांचा जगभर प्रसार झाला. लोकांमधील विचार कल्पनांचाही मुक्त संचार होऊ लागला. सर्वच राष्ट्रांनी व्यापारी संबंधांना प्राधान्य देण्याचे ठरवल्याने अन्य राष्ट्रांना मदत करण्याची कल्पना मागे पडली. त्याऐवजी
आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न होऊ लागले. म्हणजेच पूर्वी आपल्या विरोधातील एखाद्या देशाला शत्रुराष्ट्र म्हणून संबोधण्याऐवजी स्पर्धक राष्ट्र ही संकल्पना पुढे आली. संयुक्त राष्ट्र या संघटनेच्या जबाबदारीत वाढ झाली. जागतिक शांतता व सुरक्षितता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना अधिक ठोस प्रयत्न करावे लागत आहेत. पर्यावरण रक्षण, मानवी हक्कांची जोपासना, स्त्री पुरुष समानता, नैसर्गिक आपत्तीचा सामना या बाबींना या ठिकाणी जागतिक स्वरूप प्राप्त झालेलं आहे. अशा प्रकारे शीतयुद्धानंतरचं जग स्पष्ट होते. या पाठातील शेवटचा मुद्दा आहे बाळांनो, जागतिकीकरण म्हणजे काय. शीतयुद्धानंतर व्यापार व आर्थिक संबंधांमध्ये खुलेपणा आला. यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे भांडवल, श्रम, बाजारपेठा आणि माहितीचे जगभर संचरण होऊ लागले. जगभराच्या लोकांमध्ये विचार कल्पनांची देवाणघेवाण वाढली. त्याचबरोबर माहितीतील तंत्रज्ञानातील क्रांतीने जगातल्या घटना व घडामोडी सर्वत्र कळू लागल्या. देशाच्या सीमारेषांना पूर्वी इतके महत्त्व राहिले नाही. या सर्व प्रक्रियांना जागतिकीकरण असे म्हणतात. जागतिकीकरणाचे असे काही फायदे झाले तसेच काही तोटेही झाले आहेत. उदाहरण सांगायचं म्हटलं तर विविध राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था परस्परांशी जोडल्या गेल्याने व्यापार वाढला, आर्थिक एकत्रीकरण वाढले, बाजारपेठांमध्ये मुबलकता आली. परंतु त्याचबरोबर गरीब व श्रीमंत राष्ट्रांमधील जी दरी आहे ती कमी झाली नाही. या प्रकरणात आपण 1945 पासूनच्या जागतिक घडामोडीचा अभ्यास केला मुलांनो. तर शीतयुद्धकालीन जग, त्यातील शस्त्रस्पर्धा व निशस्त्रीकरणाचे जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न या पाठात आपण समजून घेतले. त्याचबरोबर जागतिकीकरणाचा अर्थही पाहून घेतला. आता या ठिकाणी पुढील प्रकरणात आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.